शोल्डर में किधर, फिर आपको झुकने में तकलीफ होती है? नहीं नहीं, बैठे बैठे ऐसे ना पकड़ लेता है। बैठे बैठे और पैर में? पैर में ये देखो ना, दोनों पैर जैसे जितना वर्क करेंगे ना खड़े होके, ये पैर में इतना ज्यादा फूलता है, फिर लास्ट में क्या इसको मैनेज करके रखना पड़ता है, हेड में तब जाकर कमर में। सर बसता है तो पहले आसन नहीं, पहले बसता है ना, तो आता एकदम क्लियर बसता है। कमरत कळ लागायची आता ती लागती, कमरत पण कळ लागती नाही पण लागती नाही, पण पहिले कसं होता तुमचा एकदम पुढच्या बाजू, हां इतकं एक इंजन खाली गेले आहेत अजून, पण मग जो त्रास होता तो पहिल्यापेक्षा किती आहे? सर तुमचं नाव सांगा। योगेश मडवाणी। कुठून आले तुम्ही? सापुतारा। सापुतारा आले तेव्हा काय त्रास होता? कमराचा खूप पेन होत होतो आणि पाठीत पण पेन होतो आणि मानेच्या राईट साईडला पेन होतो। किती वर्षापासून हा त्रास तुम्हाला? गेल्या 3-4 वर्षापासून। आता आपण तुम्हाला एक बोन सेटिंग दिली फक्त, बोन सेटिंग दिल्यानंतर तुम्हाला किती रिलीफ वाटला? 50-60% पेक्षा जास्त रिलीफ वाटला पहिल्याच सेटिंग।
साधारण 20-25 मिनटामध्ये आलो. तुम्हाला आम्ही कुठल्याही प्रकारचं तेलसुद्धा लावलं नाही, पेन किलर पण लावलं नाही, कुठलं मेडिसिन तर अजिबात नाही. फक्त बोन सेटिंग आणि तुमची बॉडीची अलाइनमेंट करून तुम्हाला 50-60% जास्त फरक पडतो. निश्चितच मी 1-2 सेटिंग घेतली अजून पुढच्या, तर 100% बरे होतो. आता तुम्हाला काय वाटतं की तुम्ही या पद्धतीने पुढे बरे व्हाल असं अशा वाटते का? 100% जर तुमच्यासारखे पेशंट असेल तुम्ही काय सांगाल ते? सगळ्यात पहिलं सजेशन इथे येण्यात राहील, नंतर मग ॲलोपॅथिक कडे जायचं विषय. ही थेरपी आपल्याला कशी वाटली? धन्यवाद सर.